मित्रांनो आज आपण बघणार आहेत की भात शेती करत असताना भाताची जी लोंबी आहे किंवा भातावरची जी चमक आहे ती आणण्यासाठी किंवा ती चांगल्या प्रकारे येण्यासाठी म्हणजे भात चांगल्या क्वालिटीचा तयार होण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे स्प्रे घेणं हे गरजेचं आहे आणि भरपूर शेतकरी ऐन भात तयार होत असताना ज्या वेळेस ही शेवटची अवस्था येते त्यावेळेस ह्या दोन तीन फवारण्या करत नाही आणि त्याच्यामुळे भातावरची जी चकाकी आहे जी चकाकी यायला पाहिजे ती त्या ठिकाणी येत नाही तर त्याच्यासाठी थोडक्यात दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जे भात शेती आहे तर या लोंब्या या ठिकाणी आलेल्या आहे तर ह्या आलेल्या असताना किंवा याच्या थोड्याशा आधीच्या म्हणजे तुम्ही सात आठ दिवस आधी याच्यावरती फवारणी करू शकता आता हे फवारणी करण्यासाठी तुम्हाला पोटॅशियम आणि ब्रो स्प्रे त्या ठिकाणी घेणं हे आवश्यक असतं त्याचबरोबर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आम्ही तर सगळ्या गोष्टी चांगल्या करतो परंतु या भाताला चकाकी का येत नाही मग आता चकाकी कमी येण्याचे दोन तीन कारण आहे पहिली गोष्ट की असंतुलित पाणी जर त्याला मिळालं तर पाण्याचं कमी प्रमाण सुद्धा त्याला एक कारण ठरू शकतं नत्र स्पुरत पालाश यांचं प्रमाण किंवा तुम्ही जर संतुलित डोस त्याचा नाही दिला तरी सुद्धा ते होऊ शकतं तुमच्या भातावरती जर जास्त आभाळाचं वातावरण राहिलं जास्त दिवस आणि बुरशीजन्य रोग आले तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या भातावरची चकाकी कमी होऊ शकते त्याच्यानंतर कॅल्शियमची कमतरता थोडीशी कॅल्शियमची कमतरता असल्यावर सुद्धा तुम्हाला ते जाणवू शकतं आणि सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे की पाऊस आणि वातावरणातील बदल तर ह्या गोष्टींमुळे की भात शेतीवरची ही चकाकी जी आहे ही लोंब्यांवरती किंवा भातावर आपल्याला पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो फक्त याच्यासाठी तुम्ही दोन स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकतात पहिला स्प्रे तुम्ही घेऊ शकतात की पोटॅशियम जे आहे सोल्युबल झिरो झिरो पन्नास त्याला आपण जे म्हणतो तुम्ही एक एकर एक किलो घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बोरॉन घ्यायचं एक किलो आणि त्याचा स्प्रे करायचा त्याचप्रमाणे बोरॉन वीस टक्के म्हणजे तुम्ही ऐंशी ते शंभर ग्रॅम बोरॉन त्या ठिकाणी घेऊन लोंबी ज्या वेळेस निघत असते त्यावेळेस तुम्ही ते फवारणी करू शकता आणि अशा पद्धतीनं फवारणी केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल तर ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहे ह्या ज्या दोन तीन गोष्टी आपण या पोटॅशियम आणि बोरांचे स्प्रे घेतल्यानं केल्या तर अतिशय चांगल्या प्रकारची चकाकी आपल्या भागा भातावरती आपल्याला मिळेल तर शेतकऱ्यांनो हे नक्की तुम्ही करून बघा आणि एक चांगल्या पद्धतीची शेती करण्याला सुरुवात करा धन्यवाद